महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार मी धनश्री गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर अंमली पदार्थांची कुख्यात तस्कर बेबी पाटणकर तिच्या एमडी ड्रग विक्री व्यवसायाच्या व्यवहारात पाच पोलिसांना क्राईम ब्रँचने केली अटक महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारचे आणखी एक पाऊल राज्यातील बारा टोल नाके येत्या एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून होणार बंद आणि काश्मीर मध्ये फडकविण्यात आला पुन्हा एकदा पाकचा झेंडा पाकचा झेंडा फडकवण्याची ही चौथी वेळ आहे आता पाहूया सविस्तर वृत्त पाच पोलिसांना शुक्रवारी रात्री क्राईम ब्रांचने अटक केली आहे अंमली पदार्थांची कुख्यात तस्कर बेबी पाटणकर हिच्या एम डी ड्रग विक्री व्यवसायाच्या व्यवहारात यांची नावं समोर आली आहेत यामध्ये एक सिनियर पोलीस इन्स्पेक्टर एक पोलीस इन्स्पेक्टर एक सब इन्स्पेक्टर एक असिस्टंट इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबलचा समावेश आहे पोलिसांना नऊ मार्चला बेबी पाटणकर प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबल धर्मा काळोके याच्या साताऱ्याच्या घरी एकशे बावीस किलो एम डी ड्रग्स सापडले होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यामधील त्याच्या लॉकरमध्ये बारा किलो एम डी सापडले होते चाळीस दिवसानंतर बेबीला पनवेलमध्ये अटक झाली होती या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाचे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे प्रमुख सिनियर पोलिस इन्स्पेक्टर सुहास गोखले पोलीस इन्स्पेक्टर गौतम गायकवाड सब इन्स्पेक्टर सुधाकर सारंग असिस्टंट इन्स्पेक्टर ज्योतिराम माने कॉन्स्टेबल यशवंत पराते यांना अटक करण्यात आली आहे त्यातील तिघे अंमली पदार्थ विरोधी शाखेतील आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात टोल मार्गातून मुक्ततेची घोषणा केली होती महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने आणखी एक पाऊल टाकले असून राज्यातील बारा टोल नाके येत्या एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहेत तर त्रेपन्न ना टोल नाक्यांवर कार जीप आणि एस टी बसगाड्यांना टोलमधून सूट देण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अकरा टोल नाके आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील एक टोल नाका असे एकूण बारा टोल नाके एक जून दोन हजार पंधरा पासून बंद करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित सत्तावीस टोल नाके आणि रस्ते विकास महामंडळाकडील सव्वीस टोल नाके अशा एकूण त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एस टी बस गाड्यांना सूट देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय त्या त्रेपन्न ना टोल नाक्यावर करण्यासाठी ना स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात त्याचप्रमाणे या वाहनांना सूट असल्याचे फलक लावण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत फुटीरतावादी नेते शबीर शाह यांच्या अनंतनाग येथे झालेल्या सभेमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले पाकचा झेंडा फडकविण्याची ही चौथी वेळ आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या चेतावणीला न जुमानता हे कृत्य करण्यात आले या प्रकरणामुळे शबीर यांच्यासह अजून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे या फुटीरवाद्यांच्या झालेल्या सभेमध्ये एकूण झेंडे फडकवण्यात आले तसेच शाह भाषण देत असलेल्या वाहनांवरही पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आला होता या एकूण सभेनंतर श्रीनगरला परतणाऱ्या शबीर शाहला त्यांच्या मोहम्मद तारी आणि मौलवी बशीर अहमद या दोन साथीदारांसह ताब्यात ता घेण्यात आले दक्षिण काश्मीरमध्ये यापूर्वीही पाकचा झेंडा फडकविण्यात आला होता हुरीय सय्यद अली शाह यांच्या पंधरा एप्रिलमधील सभेवेळी प्रथम पाकचा झेंडा फडकविण्यात आला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार काहींनी भाजपचा झेंडाही जाळलाय यावर भाजपने अशा प्रकारच्या घटना कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत लोकांची दिशाभूल करणं बंद करावं असं सांगितलं आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे जहागीर खान यांची निवड करण्यात आली आहे महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद कुणाला मिळणार यावरून बराच वाद सुरू होता एमआयएम हा पक्ष नोंदणीकृत पक्ष नसल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद आपल्याला मिळावे अशी मागणी काँग्रेसने केली होती विशेष म्हणजे काँग्रेसने केलेल्या या मागणीला आतून शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही बोललं जात होतं दरम्यान काँग्रेसने उभ्या केलेल्या या पेचावर महापौरांनीही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी घेतला होता दरम्यान एमचे एम जहागीर खान उर्फ अज्जू पैलवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी शुक्रवारी शिवसेनेला टोला लगावलाय मुंबईतील केंद्रीय आस्थापनांची प्रमुख कार्यालय हे हलविण्यात येणार असल्याचे शिवसेनेकडून बोलले जात असले तरी त्यांचा मूळ उद्देश वेगळाच आहे कही पे निगा आहे कही पे निशाणा अशी शिवसेनेची खेळी आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी शुक्रवारी शिवसेनेला टोला लगावलाय मुंबई भाजपच्या वतीने मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते केंद्रीय आस्थापने हलविण्याची वृत्ते पुढे करून शिवसेना भाजपवर टीका करीत असल्याचा मुद्दा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कार्यक्रमात मांडला त्यावर गडकरी म्हणाले मुंबईतून कार्यालये हलविण्याचा मुद्दा उचलण्यामागे शिवसेनेचा हेतू वेगळा आहे अशा आरोपांकडे लक्ष देऊ नका मुंबईतील कोणतीही प्रमुख कार्यालय बाहेर जाणार नाहीत मुंबईचे महत्व कमी करण्याची सरकारची भूमिका नाहीये तुर्तास वेळ झाली ब्रेक ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज न्यूज सदैव आपल्यासोबत